दुःखाला राम राम करून सुखाच्या गगनात भरारी घेण्यासाठी घेऊन आलोय हास्याचे पंख, अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शन वरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे गोष्ट आर्याच्या भक्तीची, काळूबाईच्या शक्तीची. आई माझी काळूबाई 14 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कोकण कन्या रसिका वेंगुर्लेकर यांच्या भांडणात तेल ओताले येते कल्याणची चुलबुली शिवाली परब. बघूया त्यामुळे आज इथे लाफ्टरचा किती भडका उडतोय ते. माझं नाव रशिका आहे. रशिका काय समजली? अगं जल्ला प्रेमान तुला हाक मारता शालू काय लग्न आधीच लपड सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही माझं नाव बदलून शालू ठेवलं. त्या वासाडे शालू बरोबर तुमचं लगीन झालं असतं तर तिच्या आई बरोबर पण असेच वागला असतो काय? म्हणजे तू अजून तर मनातच धरून ठेवलेला आहेस. आता चुकून झाला माझ्या हातात ना. चुकून? हा, तुम्हाला काय म्हणलं होतं मी? काय माझ्या आईला तिकडं पुण्याच्या गाडीत नेऊन बसवा म्हणून. हा, तुम्ही चुकून तिला नगरच्या गाडीत बसवलं असतं मी एक वेळ मान्य केलं असतं. पण तुम्ही तिला डायरेक्ट हुबलीच्या गाडीत बसवलं. तिकडं ती वेलगावला जाऊन उतरली, तिकडं मराठी माणसं भेटली म्हणून नशीब त्यांनी तिला दुसऱ्या पुण्याच्या गाडीत बसवली. पण माझी आई तिकडं हुबलीला पोहोचली असती मग तिकडचं कानडी काय बोलता आली असती काय तिला? माझी आई हरवली असती म्हणजे कर्नाटकात. ते हरवली असती तर बरं झालं. अगं पण तुझ्या आईशीला मी हुबलीच्या गाडीत बसवला, ती पुण्याला गाडी थांबते तरी ती म्हातारी उतरली नाही, मी काय करू? म्हातारीच झालीय ती, नाही लक्षात राहत तिच्या. म्हणून तुम्हाला म्हणलं होतं ना पुण्याच्या गाडीत बसवा म्हणजे लास्टच्या स्टॉपला उतरवते बाबा आता कुणीतरी. पण नाही अगं बाय, मला शाळेत जायची घाई झाली होती ना. काय मग तुम्ही माझ्या आईला हुबलीला पोहोचवणार? काय माणूस आहे, अक्कल नावाची गोष्ट आहे. मास्तर कोणी केला ना देवालाच माहिती. अक्कल काढू नका माझी. हा हा, मी शिक्षक आहे, मुलांना शिकवतो. हा माहिती माहिती मोठे अबक. आणि हे जरा ना शांत हो, भांडू नको. आज एक पोरगी इथं शिकवण्यासाठी येणार आहे. तिच्या बापान मला फोन केला नाय की बाबा मी माझ्या पोरगीला पाठवतो तिना शिकव, मी हवं तुझा डबल पैसे देतो. ती आल्यावर ना तिच्या समोर ना आपल्या संसाराची लाज काढू नको. हा नाही मी इथं तुमच्या संसाराची लाज जपते. हा, आणि तुम्ही माझ्या आईला पाचवा हुबलीला. मोरे मास्तर आहेत का वारले? काय बोलीस काय बोलीस? म्हणजे घरात तुला माणूस कोणी दिसला नाही लगेच वारला? नाही मास्तर, तुम्हीच मला काल पेपर देताना बोललात ना तुझा पेपर चेक करणारा माणूस तडफडून मरल. आणि कालच तुम्ही माझे पेपर चेक केले ना, मला वाटलं मेला बिला असाली. आणि माझे बाबा बोललेत मला मास्तरांची जर कंप्लेंट आली तर तुला लातन तुडवीन म्हणून. बरोबर बोलली आहे तुला. पण मी पण शानी ना, मी देवाला नवस केलाय, देवाला सांगितलंय मास्तरांना उचल मी तुला पेढे चढवीन. बाबाड फोडी ना कार्टे. आणि देवाला नवस लावून काय उपयोग नाही, जरा अभ्यासात लक्ष दे. चल बस इथं चला, आपण शिकवणीला सुरू करूया. चल हा पुस्तक काढ. घ्या घ्या शिकवणी घ्या, असलेली अक्कल आहे ना सगळी पोरांना वाटून टाका. माझ्या आईला गाडीत बसवायला छटाकभर पण शिल्लक ठेवू नका. मॅडम छटाकभरच म्हणाल्या ना, काहीतरी वेगळं ऐकलं मी. बाबड फोडी ना भाई, साडी काहीतरी वेगळं असेल तर. आणि ए काय गे, तुला काय सांगितलं त्या पोरी समोर काय गोंधळ घालू नको, जरा तण घे. हा घेते ना घेते, तण घेते, गरम घेते, सगळं घेते. तुम्ही शिकवा नसलेली अक्कल पाजला तिकडे जावा. सांगताय तण घे गरम घे. हे बाय हे बघ तू मास्तर, तुमचा बर्नर लय तापलाय आज. नाही मास्तर, मॅडमांनी रागा रागात काय फेकून मारलं तुम्ही चुकवलं. आणि तर मला लागलं तर मला जायला हवं, मला नाही रिस्क घ्यायची. बर्नर काय, माझी बायको आहे ती. मास्तर
आमच्या घरी पण एक बर्नर आहे. काय सांगते? माझे बाबा आहेत ना, माझ्या आईला बर्नर बोलतात. मला सांगता जीवा, बघ कसा बर्नर तापलाय, बर्नर पेटलाय, बर्नर विजला. मास्टर, बाकी तुमचा बर्नर एकदम हॉट आहे. अरे माझी चॉईसच तशी आहे ना. कस जाऊ ना, कस जाऊ ना. पट्टी बघितलीस? नको त्या विषयात ना खूप सुनू का वासाडी सांगतोय. अभ्यासाकडे नीट लक्ष देस. कन्फ्यूज करून टाकला नव. बर्नर मुला सगळा माझा गोंधळ झाला माहिती. बरे, चल आपण गणित शिकूया. हा, काल आणि वेल, गणितातला काल आणि वेल शिकूया. वेल शिकवतायत. माझ्या आईला बशीत बसवायला वेळ नाही यांच्याकडे. शालक प्रार्थनेला जायची लय गाई. शालक निघून गेला आणि माझ्या आईला पाठवला हुबलीला. अरे मी कुठे पाठवला हुबलीला? तिला जायचं कुठे होतं पुण्याला, तुम्ही कुठे पाठवली हुबलीला? तुला कळतंय काय, कळतंय काय? तुला मगात पासून सांगतो, इच्छा समोर शांत बस. हा चल, ए पुस्तक काढ, आपण काय शिकूया, काल आणि वेल. ते थांबाव, तुम्ही बसा मॅडम. ते प्रार्थनेचं काय बोलत होता? प्रार्थनेला लय घाई असते ना शाळेत पोहोचायची यांना. पण मॅडम, सर प्रार्थनेला शाळेत येतच नाहीत. सर डायरेक्ट मधल्या सुट्टीत येतात. हो, काल तर ना वाघमारे मॅडम आणि सर मधल्या सुट्टीत आले ना. वाघमारे मॅडमांना डबल सीट बसवली होती सायकलवर आणि सर पुढे घंटी वाजवत होते. काय हो, काय बोलतीये बोरगी? हा, त्या वाघमारणीला सायकलीवर बसवला? माझ्या आईला नाही कधी सायकलीवर बसवला. माझ्या आईला पाठवली हुबलीला. अरे मी कुठे पाठवला हुबलीला? तिला जायचं होतं पुण्याला, तुम्ही कुठे पाठवले हुबलीला? तू घबरातेस काय जरा बा? ए बाय, ए ग काय झालं? ऐक माझा, ऐक. तसं नाही, काय झालं, मी श्रीखंडाचा चक्का आणायला बाजारात गेलो होतो ना, तिथं माझा सायकलचा चक्का पंक्चर झाला. दात पंक्चर झाला तर मी पंक्चर काढित होतो. तर पंक्चर काढता काढता तिकडनं आल्या वाघमारे बाई. हो, मला म्हणलं मोरी सर मनांना फार उशीर झालेला आहे, मला जरा सोडाल काय? मग तिला डबल सीट घेतली आणि मी तिला लिफ्ट दिली की नाही? लिफ्ट वरून आठवलं सर. हे वाघमारे मॅडम आणि तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलाय. आणि त्या बोलल्यात की गपचूप दे आणि कोणत्या मॅडम समोर सांगू नको म्हणून. वाघमारे बाईनं गिफ्ट पाठवला ना? उलटून कशाला सांगितलं तिच्या समोर? काय काय ये बाय माझे. वाघमारणीनं हे बनियन गिफ्ट पाठवलं ना. बघू. अरे हा बनियन काय बाई आहे हेडबट ना? म्हणजे काय, म्हणजे घड्याल पाठवायचं, चेन पाठवायचं, असं काहीतरी पाठवायला हवा होता ना. घड्याल पाहिजे, चेन पाहिजे गिफ्ट म्हणून बनियन गिफ्ट दिलं. पण हाय कोण ती मागमारी ना? नाही, ते बनियन म्हणजे त्याचा गोंधळ फार झाला. तुला सांगतो काय झालं, आम्ही ना सहलीला गेलेलो होतो शाळेतल्या मुलांना घेऊन. हो तर काय, बोलू नका मध्ये. हा तर काय झालं, मग सहलीला गेलेलं आम्ही सगळं शाळेतले मास्तरनी सगळी होती आणि पोरं धबधब्याखाली अशी भिजत होती. तर मी त्यांना हाकलायला गेलो तर मी पण भिजलो ना धबधब्याखाली. आपण कधी जाऊया धबधब्याखाली? एवढं लागणार का काय आहे नेन कधीतरी? तर काय झालं, मी भिजलो, माझी बनियन भिजली. मग ती मी माझी बनियन अशी पिल्ली आणि गाडीच्या काशीवर ना सुकायला घातली. तिला वाटलं गाडी पुसायचा कपडा आहे म्हणून तिने अख्खी गाडी पुसून काढला. नंतर तिच्या लक्षात आला तर बनियन मांजा आहे. तेव्हा ती मला म्हणाली मी तुम्हाला नवीन बनियन गिफ्ट म्हणून देईन. काय समजलीस? नशीब मांज, फक्त बनियनच वालत घातली होती म्हणून. नाही नाही, चड्डी पण होती ना. मॅडम मी सांगते, चड्डी पण होती, वालून अशी सुकत घातली होती, पण हवेने उडून मुख्याध्यापकांच्या अंगावर गेली आणि त्यांनी खिडकीतून फेकून दिली. मुख्याध्यापक सरांनी तुम्हाला चड्डी गिफ्ट नाही केली? काय माणूस आहे, काय माणूस की असते का? आता विचारून आले मी मुख्याध्यापक सरांना. आपण फोडू काय तुझा, अभ्यास करायला आलीस ना? हा बस इथं शिकवणीला भूगोलाचं पुस्तक काढा. आता आपण आता शिकूया चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. हा, म्हणजे तुम्ही, तुमची बायको आणि तुमची सासू ना?
काय बोलली काय 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 बोलली परत बोल परत बोल मॅडम आमचे मास्टर आम्हाला असंच शिकवतात मी मी करून दाखव तुम्हाला कसे शिकवतात थांबा ही आहे पृथ्वी पृथ्वी म्हणजे माझी बायको म्हणजे तुम्ही यांचा बर्नर आणि हा आहे चंद्र म्हणजे मी म्हणजे आमचे मास्टर आणि मी सतत माझ्या बायको भोवती घिरट्या घालत असतो पण माझी बायको माझी आई माझी आई माझी आई असं करत आई भोवती घिरट्या घालते आणि हिची आई म्हणजे सदान कदा तापलेला सूर्य आणि मी हिच्यात आणि हिच्या आईच्या मध्ये आलो की माझं प्रेम अंधारात जातं आणि याला म्हणतात सूर्यग्रहण माझी आई माझी आई मध्ये तापलेला सूर्य काय नाही 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 ते कसं मुलांना कसं म्हणजे शिकायला सोपं पडतं ना त्याच्यामुळे एखाद्या वेळी मी अशी उदाहरणं देऊन शिकवतो बाकी काय नाही मास्टर तुम्ही नेहमीच असं शिकवता आम्हाला भूगोलाच्या तासाला इतकी मजा येते ना तुमच्या आईची तर इतकी चेष्टा करतात ना हे आम्हाला सांगतात की ना हिच्या आईला ना मी एकदा असं एका ठिकाणी सोडून येणार आहे ना की ती परत आलीच नाही पाहिजे बापाला फोन करू तुझ्या चल इतिहासाचं पुस्तक काढ चल आपण पुन्हा इतिहास शिकूया बस झाला आता हे काय चमचं कशाला काय फावल्या वेळेला चमच्याचं दुकान टाकलंस की काय मास्टर तुमचे चमचे हे माझे नाही बा माझं कसं चमचे असतील इतकं चमचं तुमचं चमचं हिच्याकडे कसं गेलं नाही बा माझे कुठे काय नाही माझे कुठे मी माझे कुठे मी सांगते मॅडम हे रोज आहे ना यांचा डब्बा आम्हाला खायला देतात ना मग एखाद्या वेळेस त्यांचे चमचे आमच्याकडे राहतात मग मी सगळ्या पोरांकडून चमचे गोळा करून आज आणले यांना द्यायला हे बाय माझे सकाळी सकाळी उठून मी इतक्या मेहनतीने तुम्हाला डब्बा करून देते ते तुम्ही पोरांना वाटता मग सौता काय खाताव काय हदडताव मी सांगते ना काय खाताव कुठं हादडताव हे वाघमारे मॅडमांच्या डब्यात हादडताव तुम्ही त्या वाघमारीच्या डब्यात खाताव मी डबा देते ना तरी त्या वाघमारीच्या डब्यात खाताव तिच्या नात्याला काय लागून तू सगळं ऐकतेस अगं ते काय झालं म्हणजे शालीतली पोरं आहे ना अशी लांब पल्ल्यावर न येतात ना तर त्यांची आज त्यांना डबा पण देत नाही भुकी असतात बिचारी आणि मी कसा अगदा चांगला शिक्षक आहे ना माणुसकी पण मला लय आहे का नाही काय समजले मग ती उपाशी पोटी पोरं शाळेत बसली मला आवडत नाही म्हणून मी त्यांना माझा डबा देतो का नाही काय समज नाही मॅडम बरोबर आहे आमचे सर लय गोड आहेत त्यांना असं पोरं उपाशी शिकतायत असं अजिबात बघवत नाही आणि आमच्या वाघमारे मॅडम त्यांना सर उपाशी शिकवतायत हे तर अजिबातच बघवत नाही त्या सतत अशा वर्गाच्या बाहेर घिरट्या घालत असतात काय करत असतील मोरे सर कुठे गेले असतील मोरे सर सेम 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 वाघमारे बाई नाही आणि मॅडम आणि मॅडम यांचं डोकं दुखलं ना की वाघमारे मॅडम अक्षरशः चेपून देतात एवढंच नाही सर इतके गोड आहेत ना आपले त्यांची बोट दुखत असली ना की सर असे मोडून देतात आणि हाड मोकळी करतात बघू 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 वसाडी ती वाघमारी तिला तिला काही कामधंदे नाही यांच्या माग पुढे करत असती बोट मोडून घेते तुमच्याकडनं एकदा ना तिला माझ्या समोर घेऊनच या चांगल्या तांगड्या मोडून हातातच देते त्यांच्या घेऊन येते वाघमारणीला मी इथं काम करून करून मांजे पाय दुखतात ता नाही कधी चपलाव कधी म्हणलं गाप असती का ता कधी म्हणलं तेल लावून द्या ता नाही कधी केलं बोट तिचं बोट मोडून देत नाही ऐक ऐक तिचं काय झालं एकदा ती वाघमारी बाई अशी चालत 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 होती पटकन पडली तर तिचा पाय मुरगाला म्हणून तर मी मुरगाला काढित होतो तिचा बाकी काय नाही पाय मुरगाला बाईचा हो तेच अख्ख्या शाळेत फक्त एकच मास्टर आहे मुरगाला काढायला मॅडम मॅडम मी तुमच्या जागी असते ना तर मी आत्ता घर सोडून गेले असते मी चालली आहे नाही गेली तर बरं होईल बाकी काय तसं रव नाही मी आणि घिरट्या बिरट्या हा काहीतरी खोटं सांगते ती तर आमचं मुख्याध्यापक आहेत ना त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि वाघमारे मॅडम उप मुख्याधीपिका आहेत का नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर राऊंड असतो असा राऊंड मारायचा
देखरेख करायची म्हणून ती घिरट्या मारीत असते माझ्यासाठी नाही द्यावा शब खोटा कशाला सगळं सगळं लक्षात आले म्हणजे सगळं लक्षात आले हा गिफ्ट घेतय जागीरदार डबा खातय भिकारी हा कोटा मारतय शिकारी सगळं लक्षात आले म्हणजे वाह क्या शेर मारा है फिर से बोलो ना म्हणजे कसं आहे ना ते असं सुविचार म्हणून उद्या फळ्यावर लिहायला काय मस्त सुचलंय हा पट्टी बघितली का सुविचार आहे हा सुविचार आहे जागीरदार भिकारी शिकार हा सुविचार आहे मारीना धरून असा हा फटकवीन हा लावण्या जोडून काढीन तुझ्या हा चल अभ्यास करतेस ना चल इतिहासाचं पुस्तक काढ इतिहास आपण शिकूया आज काय होईल ते जाईल शिकवा शिकवा इतिहास शिकवा तुम्ही इतिहास शिकवा आणि तुम्ही बाहेर जा इतिहास नवीन रचताव ना तुम्हाला सगळा कळलेला आहे हा या काम करा तुम्ही शिकवून घ्यावा घरात शाला घ्या आणि त्या वाघमारे बाईला पण घरात बोलवा आणि तिला डबं खायला घाला सायकलीवर घरातच राहून मारा मी जाते मला नाही राहायचं इकडे तुमच्या बरोबर पंजा आईला पाठवली हुबळीला अरे मी कुठं पाठवलं तिला जायचं होतं पुण्याला तुम्ही कुठं पाठवली चालले हुबलीला ए नको जाऊ ए नको जाऊ वा 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 शिवाली काय मस्त वात्रटगिरी केलीस मजा आली सई काय म्हणशील उत्तम झाला परफॉर्मन्स रसिका आज तू सुटली होतीस आणि तुझ्यासाठी जोरदार टाळ्या मोरे मस्त फारच भारी परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे शिवाली तुझ्या तोंडची वाक्य मला भयंकर आवडली डायलॉग स्पेशली काही म्हणजे कधी कधी कॅरेक्टरला अशा खूप कॅची लाईन्स मिळतात तसं तुला आज होतं आणि त्याचं तू सोनं केलंस मस्त झाला परफॉर्मन्स ही फॅमिली पुन्हा एकदा बघायची बाबा आणि हुबलीला तर फारच भारी होता मस्त फार मजा आली तसा आता तू जो बोर्ड आहे तिकडे लावलेला मला तो फार तुमच्या तिघांसारखा वाटतो त्यातला जो डावीकडचा एक गोल आहे तो थोडासा मोठा गोल आहे ती आहे रसिका त्यातला इकडचा जो छोटा गोल आहे ती आहे शिवाली आणि मधला जो खूप मोठा गोल आहे आणि त्याच्यात एक छोटा गोल आहे तो जो मोठा गोल आहे तो आहे हास्यजत्रेचा मंच आणि त्याच्या सेंटरला आहे मोरे आणि वरचे शब्द पण खूप त्याला समर्पक आहेत रसिकाचा जो गोल आहे त्याच्यावरती आला एक काळ तिने बराच काळ या मंचावरती घालवलेला आहे शिवालीच्या गोलाच्या वरती आहे वेळ या मंचावरची तिची वेळ आत्ता आत्ता यायला लागली आहे आणि बरोबर मोरेंच्या गोलाच्या वर आहे आणि प्रभाकर मोरे शिवालीनीच उलटी घेतली मोरेची शिकवणी शिवालीनीच उलटी घेतली मोरेची शिकवणी नाही नाही म्हणता लई जणींच्या मनात आहे पारस मनी खूपच बढिया परफॉर्मन्स थँक्यू मंडळी करोना काळाचा आपल्या नोकरीवर काडी मात्र परिणाम न झालेला उडान टप्पू एम्प्लॉई आज पुन्हा एकदा आपल्या बॉसला भेटायला येतोय बघूया त्या दोघांचा हा सामना जो तुम्हाला दाखवतात हास्य जत्रेचे खंद शिलेदार समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार या या आय एम रियली सॉरी सॉरी सर सर लगेच पाठवते सर जस्ट गिव्ह मी अन हाफ अन आवर या सर व्हेरी व्हेरी सॉरी सर थँक काय करू या समीर चौघुले नामक प्राण्याचं मी याच्यामुळे मला शिवे ऐकायला लागतात खरंच काल फोन करून सांगितलं या प्राण्याला लवकर याला अजून आलेला नाही हा माणूस आणि उशिरा येण्याचं काहीतरी थुकरट कारण सांगेल मला आणि येईल दुडदुड धाव स्वतःच्याच मस्तीत मे आय म्हणून म्हणे बॅट काय डोक्यात जातो ना अजून आलेला नाहीये मूर्ख माणूस कॉलर ट्यून आहे का याची मै हू डॉन म्हणे गल्लीतलं काळं कुत्रड हुंकून बघत नाही त्याच्याकडे आणि हा डॉन फोन कट केला माझे बघा या माणसाला इतकी चिडते याच्यावर ना पण याला काहीही फरक पडत नाही खरंच नाही आता माझं ठरलंय गोड बोलून काम करून घ्यायचं बस येऊ दे आता येऊ दे गोड शांत 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 आहा
प्राजक्ता हे तुझं ऑगस्ट महिन्याचं वादादा वाचं पेमेंट. ओके ऍडव्हान्स पुढच्या महिन्याचा. आणि तू वादादवा एक्सक्लुसिव्ह ठेवू ना जरा. त्या स्किटमध्ये वा गौऱ्या वा सुद्धा तू असं म्हणाली होतीस ते नाही चालणार ना मला. एकदा तर वाताई वा म्हणाली होतीस. करू नकोस असं. हो की नाही? आपण बोलू ना. डील आहे ना. बोलू ना. तो किती देतो तुला सांग ना वा गौऱ्याचे. 5 रुपये. मग देतो ना. 6 रुपये मी देतो. व्हाईट वॉकर आलाय. व्हाईट वॉकर आलाय. हो आल. टक टक. मै कमिन मॅम. आज तुमचा म्हणजे मे आय कम इन मॅम याच्यावर काही पंच नाही सुचला. सुचला होता पण तो ऐकून गोस्वामी सरांना मळमळायला लागलं. म्हणून त्याने तो काढून टाकला. लाज नाही वाटत का रे? हसतोस काय बावळे? नाही तुमची इच्छा असेल तर ऐकवतो. त्याच्यात काय? ऐका ऐका. मे आय करम कुर्रम मॅम. असंच त्यांचं झालं होतं. म्हणून त्यांनी तो अगदी काढून टाकला. म्हणजे काढून टाकला त्यांनी. मग ऍक्च्युली मलाच काढणार होते. मग मोठे सर मध्ये पडले. हसायला कोणच नाही. एवढं बराच गॅप नाही आलो ना. गंज चढला दाराला. येस मॅम. मे आय टच द बुटक्स ऑफ माय टू द चेअर. ऐका ना. कशाला गोष्टी कठीण करता तुम्ही? साध सोप वाक्य आहे. मे आय सिट असं म्हणा. बसा एकदाचे. प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू मॅम. चौगुले का तुम्ही असं मला चिडायला लावता? हां का ओरडायला लावता सांगा मला. चांगलं आपलं काम करा आणि निघा ना. कशाला मला ओरडायला लावता एवढं? आपली काही पर्सनल वैर आहे का? कुठलं दुश्मनी आहे का? हां का असं वागता? मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना. काल सांगितलं होतं की लवकर या म्हणून. हो की नाही? तरी तुम्ही उशीरा आलात. का आलात तुम्ही उशीरा? मी सोनी मराठीवरचा एक नवीन प्रोमो बघत होतो त्यामुळे मला उशीर झाला. कसला प्रोमो? आई माझी काळूबाई 14 सप्टेंबरपासून संध्याकाळी 7 वाजता सोमवार ते शनिवार पाहायला विसरू नका तुमच्या लाडक्या वाहिनीवर म्हणजेच सोनी मराठीवर. हे काय चॅनलने सांगितलं स्किटमध्ये घ्यायचं. काय प्रोमोचं शूट आहे चालला? स्किट आहे ना. ऑफिस आहे ना हे. प्लीज प्लीज जरा काम करा. प्लीज प्लीज लव्ज इस्तेमाल मत कीजिए. ये प्लीज लव्ज जो है वो इस्तेमाल मत कीजिए. दिल से ये प्लीज लव्ज जो है वो इस्तेमाल मत कीजिए. नको नको नको. नसेल पाठ नको. नको नको. काही संबंध आहे का आपला? शेरो शायरीचा हिंदीचा उर्दूचा काही संबंध आहे का? हिला एक उद्योग नाहीये. अर्धवट माणसानं मेसेज पाठवत बसते शेरो शायऱ्या. पाठवायच्या तर प्रसाद उगल पाठव ना. निदान त्याच्या शायऱ्याचा दर्जा तरी वाढेल. एनिवे झालं का तुमचं जागा वगैरे भरून? हा प्लीज आता जरा कामाला लागाल. प्लीज माझं काम आहे तुमच्याकडे. सगळा सेल्सचा रिपोर्ट आहे ना आपला. तो सगळा ड्राफ्ट तयार करा आणि आत्ताच्या आता माझ्या डेस्कवर आला. मला आत्ता शिव्या खायला लागलाय तुमच्यामुळे. कळलंय तुम्हाला? प्लीज जा कामाला लागा. मी करणारच आहे काम. तुम्हाला माहिती आहे मी कामात वाघ आहे. ए वाघोबा. ए बाई वाघोबा. जा कामाला जा. माझं एक छोटंसं काम आहे तुमच्याकडे. मला खरंच वेळ नाहीये चौगुले. मला खूप काम खरंच काम आहे. तुम्हाला जे काम सांगितलं ते प्लीज करा. जा. हो मी काम करणारच आहे. माझं एक छोटंसं काम आहे मॅडम. ऐका मला. ए ए ए कोण आहे मी? सॉरी मला एवढंच तुम्हाला म्हणायचं होतं की गेली 8 वर्ष मी या ऑफिसमध्ये आहे. हे बघ मला वेळ. एक मिनिट मला बोलू द्या. मला बोलू द्या. गेली 8 वर्ष मी ऑफिसमध्ये. तुम्ही मला साधं प्रमोशन दिलेलं नाही आहे. तुम्ही मला साधी पगार वाढ दिलेली नाही. एवढंच काय? तुम्ही साधं मला आय लव्ह यू सुद्धा म्हटलेलं नाही. काय म्हणायचं तुला मी आय लव्ह यू? तू काय मदनाचा पुतळा आहेस? ट्राय मी. फोबड फोडे. ट्राय मी. बघितला तुझा काल व्हिडिओ मी? तो रोमॅन्टिक व्हिडिओ. निव्वळ मुंगूस दिसत होतास. काय जळलं तोंड होतं त्या नम्रता बरोबर काम करताना.
हे तुम्ही असं करता ना म्हणून अख्खा स्टाफ मला चिडवतो. हां ठीक आहे. अरे सकाराम पण माझी चेष्टा करतो हो. सगळे ना सगळे मला टोचून बोलतात, माझी चेष्टा करतात. मला रिस्पेक्ट तुमच्यामुळे इतक्या वर्षात मिळालेला नाहीये. माझ्यामुळे? तुमच्यामुळे. एवढंच काय? माझ्यामुळे. बाहेरची लिफ्ट आहे ना, बाहेरची लिफ्ट, तिथला लिफ्टमॅन आहे ना तो सुद्धा मी आलो की ना किधर जाणे काय म्हणून दाबत नाहीये, असंच बसून राहतो शब्द कोडी सोडवत. मी येतो आणि मला दाबावं लागतं. हा रिस्पेक्ट मला मिळतो तुमच्यामुळे. चौगुले आपलं ऑफिस ग्राउंड फ्लोअरला आहे ना, मग तुम्ही लिफ्ट मध्ये का शिरता? जाता कशाला लिफ्ट मध्ये? मला आवडतं लिफ्टनी जायला. अरे धक 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 अशी मजले खाली जातात, मला जाम आवडतं. रोज मी 8व्या मजल्यापर्यंत जाऊन खाली येतो. आणि ती बाई जी प्रेमाने म्हणते ना, कृपया दरवाजा बंद कीजिए, मला खूप आवडते. जगातली एकमेव बाई आहे मला सांगते दार बंद कर. मग मी तिच्याशी बोलत बसतो, ती काही बोलत नाही, मीच एकटा बोलत असतो. ए पोपटा जा ना, जा ना पोपटा, विटू 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 जा ना, काम कर ना, जा ना. मॅडम एक काम होतं. मला वेळ नाहीये चौगुले, प्लीज तुम्ही तुमचं काम करा. मॅडम मला या ऑफिस मध्ये सेपरेट केबिन हवी आहे. काय हवी? मला सेपरेट केबिन हवी आहे या ऑफिस मध्ये. तू वेडायस करे हा? पार्किंग लॉट मध्ये बसायची कुवत नाही तुझी आणि तुला सेपरेट केबिन पाहिजे. मला केबिन मिळणार आहे का नाही? मिळणार नाही. ट्रायल बॉल झाला, मी पुन्हा एकदा विचारतोय. ट्रायल बॉल झाला, मला केबिन देणार आहात का नाही? मिळणार नाही. थिंक बच्चा थिंक. जाशील आता? थिंक बच्चा. मला केबिन मिळणार नाहीये. आउट. आता मी काय करतो बघा. जा आता. का आता का बोलवलं? काय करतो बघा. जा जा. किती निर्लज्ज आहे हा खरंच. प्रसाद दादा तू कायम मला म्हणतोस ना, कायम तुला प्रश्न पडतो ना की अशा एम्प्लॉईला मी एकदाचा हाकलून का देत नाही. मलाही एक कायम प्रश्न पडतो की एवढी सगळं जण म्हणताय ते एकदाची पार्टी देऊन का टाकत नाही. माझं नाही लिखित आहे, मला काय. माझी केबिन. ही तुझी केबिन आहे. ओ डोंट टॉक टू मी, नॉक द डोर, कम इन, देन वी विल टॉक. ही तुझी पुठ्ठ्याची केबिन. यस. ही तुम्ही मला माझी केबिन देता, मी माझी माझी केबिन घेऊन आलो. दिस इज माय केबिन. काय वय आपलं ए बालिश. किती पोरकटपण आहे हा. कॉर्पोरेट ऑफिसला आहेस तू, इथे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत, फुटेज येतंय, जरा विचार कर. तुम्ही विचार केलात माझा? 8 वर्ष मला तुम्ही प्रमोशन दिलेलं नाहीये, तुम्ही मला विचार केलात. साधं मिठीत तरी घेतलंय मला. काय मिठीत बावळट? तुम्ही विचार केलात का मला सांगा? तुम्ही विचार केलात? काय विचार करायचं? जरा इकडे इथे 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 इथे. हे काय? केबिन टू केबिन डायरेक्ट टॉक. काय जळली घाणेरडी पुठ्ठ्याची केबिन. कळकट्ट वास येतोय, त्याला दळबद्रा घेऊन जाते बाहेर. ओ माय गॉड, जेलसी एन ऑल. माझी केबिन मोडून डोळे दिपले. ओ माय गॉड, काय डोळे दिपण्यासारखं? चेहरा सांगतोय, तुम्ही जळताय माझ्यावर आत्ता. मी का तुझ्यावर जळू? ए बाबा, विराट कोहली का जळेल अरमान कोहलीवर? ₹11 लागू झाले तुला का जळेल? काहीतरी घाणेरडा पुठ्ठा घेऊन आले. जा जा बाहेर घेऊन जा. मला माहितीये माझं केबिन बघून ना डोळे असे पांढरे झाले तुमचे. माझं केबिन सॉलिड आहे एज कम्पेअर टू युअर केबिन. माझं केबिन सॉलिड आहे. मूर्ख. अरे खरंच सांगतोय तुम्हाला, ह्या क्षणाला जर ऑफिस मधून काढलं ना तुमचं केबिन जाईल. पण मी 24 तास घेऊन फिरू शकतो. कुठेही घेऊन फिरू. अरे बसस्टॉपवर उभा राहिलो ना तरी केबिन घेऊन उभा राहू शकतो मी. आहे बघा, एवढा मोठा बॉस तू, केबिनचा बॉस आणि बसने फिरणार?
मला आवडतं बस मध्ये आगे सारखा मला आवडतं कळलं का? मी काय म्हणायचं चौगुले, तू पुठ्ठ्याची कार का नाही बनवत? म्हणजे माझ्याकडे फ्रीजचा मोठा पुठ्ठा आहे, तो मी तुला देते, कार मस्त पैकी बनव. माय गॉड, जेलसी, आय कॅन फील इट. माय फुट, बावळट. माझीच चांगली आहे, कळलं का? सांगतो तुम्हाला, उद्या लंच टाइम मध्ये जर मला झोपायचं असेल ना, तर हे बघा असं करणार मी. तुम्ही तुमची केबिन अशी फोल्ड करून झोपू शकता? अरे बावळटा, मुळात केबिन मध्ये झोपायचं नसतं रे, काम करायचं असतं, कळलं? जे तू वर्षानुवर्ष करत नाहीये. आठ वर्ष इकडे, आठ वर्ष. काय म्हणून येस, काय म्हणून येस या ऑफिस मध्ये? तू काय पोस्ट काय तुझी? क्लर्क काहीतरी, क्लर्क. ज्युनियर क्लर्क आहेस रे तू? क्लर्क. या ऑफिस मध्ये काय काम करतोस हे तुला माहिती नाहीये, आणि तुला केबिन पाहिजे बावळटा? ज्युनियर क्लर्क. आपण बावळट खुश कसला होतोस? जा ना काम कर ना मूर्खा. मी करतो माझं काम, आता बघा वाघासारखं काम करतो. मोठा वाघोवा. आता केबिन हा खूप मूर्खपणा चाललाय. इनफ. हा याला पोरकटपणा म्हणतात. साऊंड प्रूफ मला ऐकू येत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत बावळटा. ए साऊंड प्रूफ मला ऐकू येत नाही. इतका मंदयस ना तू, काय म्हणून तुला ठेवलाय खरंच? नॉनसेन्स. काम करा, तिथे बसायचं नसतं बावळ. काम कर तिथे. वाव. आई आई, कुठे आहेस तू आई? आज तुझ्या तुझ्या मुलाला मेहनतीने केबिन मिळाले का आई? हे बघ माझं स्वप्न आज पूर्ण झालं. आ रद्दीतला पुठ्ठा म्हणजे केबिन, आणि हे रद्दीतलं स्वप्न आहे तुझं पूर्ण व्हायला. किती चिंधी आहेस रे तू? इनफ, ऐकू येत नाही मला. ऐकतो तर खरं सगळं माकड. काम कर ना, काय छाकण्या काय मारतोयस? काम कर. हा वड स्पेशियस रूम मॅन. गॉड. उठ पाडक्याचे. काय काय करायचं, काय करायचं याच? ओके. हॅलो सखाराम. येस येस, समीर चौगुले बोलतोय, ज्युनियर कर्नल. क्लार्क इज क्लार्क. येस ज्युनियर क्लार्क. येस आय वॉन्ट टू इंग्लिश टी इन माय केबिन, सेपरेट केबिन. येस यू हर्ड द राईट, केबिन म्हणजे केबिन. अरे उंदीर, मला उंदिराच्या बिळात येण्यात काहीच इंटरेस्ट नाही. चल फोन ठेव, चल. ओके कळली की कळली उंदरा? कळली. इनफ. साऊंड प्रूफ. हॅलो. या जॅकॉब चौगुले स्पीकिंग. या मिस्टर डेव्हिड, टेल मी. मट्टा डेव्हिड कॉल करतो याला. या डेव्हिड फ्रॉम मॉरिशस. ओके. या आय हॅव साइन्ड इट. यस यस, आय हॅव साइन्ड 25,000 क्रॉस डील्स. यस. शून्य विचार, शून्य कळणार नाही. इनफ. साऊंड प्रूफ. या 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 या. एक्सक्यूज मी सर, मी आय कम इन. या 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 या. अरे बापरे, आता एकपात्री स्पर्धा सुरू झाली. या ओके, ऑन एंड आउट. टँगो चार्ली. आगे. ओके. बोला बोला मिस्टर फाटक, बोला. साहेब थँक यू व्हेरी मच. व्हेरिएशन बघा, त्या व्हेरिएशन. थँक यू, तुम्ही मला 25 लाख कॅश दिलेत म्हणून माझ्या आईचं ऑपरेशन होऊ शकलं. अरे अरे नको नको, एवढं डोळे तरी उघडून बोलत्या माणसाशी. हे 25 लाख कॅश बाबांचं ऑपरेशन करून घ्या. बाबांचं कशाला? बाबांचं उगाच असेल तर करून घ्या, काय टेन्शन नाही. हे मूर्ख. पाय नाही पडायचं, पाय नाही पडायचं. नाही पाय नाही पडायचं, देव माणूस आहे, माहिती आहे मला मी. ओके ओरन आउट, गो आउट, बाहेर जा. हे काय, हे काय चाललंय? त्यांना केबिनच्या बाहेर काढलं. ओके. हॅलो समीर चौगुले आहेत का? एक मिनिट, साहेबांना ट्रान्सफर करते. उचल ना माकडा उचल. का? हॅलो, या समीर चौगुले स्पीकिंग. समीर चौगुले आहेत का?
हाँ बोल दो है तेज ते जन्ना तने का नवीन नवीन केबिन मिला ली यस हाँ तेर तन्ने सर एक निरोप दे चाहो था यार तन्ने कि तेंचे ना टर्मिनेशन लेटर तैयार है तन्ना कंपनी ने कारून टकले काम आवर ना हाँ नहीं नहीं आइका हो ठेवा फोन आइका आइका मैडम मैडम अपन दोगे एका है ना केबिन में क्या बात है खर सांगू खरच मला वा दादा वा वा ताई वाचे पैसे मिळायला लागले ना तर मला परडे देखील लोक मी अशीच लखपती होईल कारण तुम्ही सगळेजण इतके भारी परफॉर्म करता की दाद द्यायला भाग पाडता क्या बात यार सुपर दादा मॅडनेसचा कळस वन्स अगेन वा 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 कमाल बघा हा सर असे काय म्हणतात सई बहारदार परफॉर्मन्स दाराचा आवाज ऐकून काय बरं वाटतंय समीर दादा इवन न फोनचा म्हणजे सुकून मिला दिल को असं झालं मस्त झाला परफॉर्मन्स अप्रतिम विशाखे तू किती किती मस्त चिडत होतीस त्याला काही लिमिटच नाही काय हे केबिनचं काय कोणी कोणाची संकल्पना सचिन सरांची ना सचिन सर सचिन अप्रतिम संकल्पना होती आणि तुम्ही ती अप्रतिम प्रकारे सादर केली तुम्ही आमचे हिरे आहात हे तुम्हाला माहिती आहे आणि प्रत्येक वेळेला लख लख तुम्ही मस्त शाईन करता आणि मजा येते बघायला मस्त झाला परफॉर्मन्स प्रसाद दा खऱ्या अर्थाने बॉक्स ऑफिस हिट परफॉर्मन्स होता ए बात विशाखा तो पार्टीचा काय पंच होता तेच म्हणजे हे अशा एम्प्लॉईला एकदाच काढून का टाकत नाही एवढे सगळे जे म्हणतात ते एकदाची पार्टी देऊन का टाकत नाही साऊंड प्रूफ मजा आली खूप दिवसांनी ही दोन्ही कॅरेक्टर आणि या दोन्ही कॅरेक्टरच्या प्रचंड प्रेमात असतो मी कायम जर प्रत्येक स्किट इतकंच वाजलं आणि झालं इतकंच उत्तम जर प्रत्येक स्किट इतकंच वाजलं आणि झालं इतकंच उत्तम तर कशाला शायरीसाठी लागतात प्रसाद आणि विनायक पुरुषोत्तम डोक्यावर केसांचं टोपलं घेऊन पोलिसाची भूमिका करण्याचा धाडस करायला सज्ज झालाय फिल्टर बाड्याचं बच्चन गौरव मोरे आणि आपल्या हुकमी व्यक्तिरेखे त्याला छळायला येते कोळीवाड्याची रेखा वनिता खरात या दमदार जोडीचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया थँक्यू 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 हॅलो एव्हरीवन आय एम अ गौरव मोरे आय एम अ हवालदार गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा आज नाही टाना नाना आज हवालदार आहे ना आज डिग्निटी वाले कॅरेक्टर आहे आज टाना नाना नाही आज फक्त हेच आहे दोन वर्षानंतर पहिल्यांदा काहीतरी करायला मिळालंय त्याच्या आईला त्याच्या नाहीतर दोन वर्ष सतत त्योच अपमान त्यो शिव्या लई कट्टाळा आला होता मला तोच शिव्या हॅलो एम एच जेफ पोलीस स्टेशन हवालदार गौरव मोरे बोलतोय त्याच्या आईला त्याच्या काय खांडेकरचं पाकिट मारलंय वा 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 एक काम करा ऐका माझं माझं ऐका त्या खांडेकरा धरा त्याच्यावरच आरोप लावा की त्याचं पाकिट त्याने चोरलंय म्हणून दोन रट्ट हाना हाना रट्ट त्याला त्याच्या आईला त्याच्या आज 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 मी लई खुश आहे कारण दिवसाची सुरुवातच खांडेकरच्या नुकसानीनं झाली लई मजा येणार आज लई मजा का हलते अस कोण आहे तिच्या आईला तिच्या कोण आहे काय काय मला पाणी द्या पिबायला नाचून नाचून झालंय दमायला अजून दोन लाईनी घेतली असत ना सेम गुलजार त्याच्या आईला काय पाहिजे थांब थांब सांग तू सांग तू बाईला समुद्र आणणार एक ग्लास बाजाला आहे पुरा समुद्र नको आहे आम्हाला आता तुम्ही एवढं तोंड झाकलंय मला कसं कळणार त्याच्या खाली बाय हाय का पान घोडा नसतो तिच्या आईला आईला बाय हाय हे घ्या हे घ्या आरामात आरामात नाही तर ग्लास प्याल पाणी ठेवा किती बोलतो आहे साहेब तुम्ही बरं मला सांगा तुम्ही इथं एम एच जे पोलीस स्टेशन मध्ये काय करताय साहेब माझ्या जाबू तर तू कोण आहे मी हा
हवालदार हवालदार गौरव मोरे फ्रॉम एमएचजे पुलिस स्टेशन कॉमेडी करायचं ना एकदम सीरियस त्याला साहेब आपला दार असून सुद्धा केस नाही का आपले आहे त्याच्याबद्दल काय बोलू नका तुम्हाला म्हटलं ना एमएचजे पुलिस स्टेशन इकडे सगळं चालतंय त्याच्याबू ते साहेब काय साहेब मी कंप्लेंट दिबाला आली आहे हवालदार साहेब अगं तबला हवालदार नाही हवालदार म्हणायचं हवालदार तेच साहेब साहेब माझा रामलाल हरपला आहे साहेब मी काय करू आता माझा रामलाल हरपला आहे अच्छा अच्छा रामलाल म्हणजे तुमचा नोकर हरवलाय सगळे रामलाल नोकरच वाटत आहे का तुम्हाला काय टॅलेंट आहे बाईच आतल्या स्वतःच्या खायला लागल्या काय बोलते आहे साहेब म्हणजे तुमची मिसिंग कंप्लेंट आहे साहेब रामलाल माझा छोटासा बच्चा आहे नन्ना मुना एवढाचा आहे माझ्या कलेजाचा तुकडा आहे तो हरपला आहे साहेब माझा रामलाल हरपला आहे मला फिर्यादीचं नाव सांगा फिर्यादीचं नाव तर माहित नाही मला दर्यादिल माहित आहे माझी जो बडकी भाभी आहे तिला सगळे दर्यादिल बोलते आहे तुमच्यापेक्षा अजून एक बडकी आहे का नीट बघा बडकी असेल मडकी असेल सिरियस कॉमेडी करायची नाही कळलं काय कॉमेडी करायची नाही कुठला हवालदार साहेब आहे फिल्टर पाड्याचा आहे की कोल्हापूरचा आहे ते कळलं असतं ते एवढं केलं असतं का मी आज सांगा की फिर्यादी म्हणजे कंप्लेंट करणार कोण आहे त्याचं नाव सांगा की हो कंप्लेंट करणारी मीच आहे साहेब पण रामलाल के बारे में मला काहीच कंप्लेंट नाही तुम्ही शोधून द्या साहेब तेवढं त्याला फक्त तीच म्हणतोय मी तुम्ही कंप्लेंट करायला लागेल ना तुमचं नाव सांगा काय आहे मच्छर काटा तर होता है मलेरिया हाय दय्या मच्छर काटा तर होता है मलेरिया मैं बरमदीन की घरवाली नाम हमारा दुलरिया आवो म्हणजे मराठी लोकांमध्ये नाव घेतात तसं तुमच्यात पण घेतात काय नाही नाही हे मराठी मध्येच असतो आहे आम्ही इकडे येबून शिकलो आहे अच्छा म्हणजे तुमचं नाव आहे मलेरिया मी काय का जाबा ना साहेब माझं नाव जो आहे दुलरिया आहे अच्छा तुमचं नाव दुलरिया आहे का बर दुलरिया आणि आमचा जो हजबंड आहे उसका नाव आहे बरमदीन बरमदीन बर बर जे हरवला आहे लामलाल तो तुमचं कोण तुमचं काय नातं त्याच्यासोबत ते जो आहे माझ्या मुलासारखाचा आहे म्हणजे मला मैया 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 बोलवतो आहे पण आजी बडकी भाभी जो आहे त्याला स्वतःचा मुलगा मानते आहे ते बेडकी कुठून आली मधी बेडकी नाही साहेब बडकी भाभी हमारी बडकी भाभी है तशी तर मोठी बहीणच आहे ती अच्छा म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही दोघी बहिणी लग्न करून एकाच घरात राहताय म्हणजे नाही नाही तसं नाही आहे साहेब म्हणजे बहीण नाही आहे पण बडकी भाभी मी आणि छुटकी एकत्रच राहतो आहे छुटकी कुठून आली मधीच छुटकी जो छुटकी होती है ना लहान बहीण आहे अच्छा म्हणजे तुमची छुट्टी बहीण तिचं नाव छुटकी आहे बडकीचा काय संबंध नाही तसं तर बहीण बहीण कोणीच नाही आहे आम्ही देबराणी आणि जेठाणी आहे मग असं म्हणा की एक लहानगी आहे एक मोठी आहे एक मधली आहे तुम्ही तिघी जावा जावा एका घरात राहतात एकदम बरोबर आहे साहेब एकदम बरोबर आहे कॉमेडी नाही एकदम सिरियस कॉमेडी नाही कॉमेडी करायची नाही म्हटलं तर एकदम सिरियस साहेब मी नाही करत आहे कॉमेडी हो मग ती करा तुम्ही करा नाही तर मला हे असलं करायला लागतं काहीतरी दोन वर्षात पहिल्यांदा काहीतरी बोलतोय कोल्हापुरी बोलतोय सातारा वाले बोलतोय की सांगली बोलतोय काहीच कळलं नाही त्याच्या माझा रामलाल हरवला आहे तो लिहून घे मला माहित आहे की तुमचा रामलाल हरवलाय कुठं हरवला रामलाल तुमचा माझा रामलाल जो आहे गणपतीच्या भेड मध्ये हरवला आहे बर वय काय त्याच देखो 20 वर्षाचा आहे 20 वर्षाचा डंगरे आहे तो तो हरवला असेल काय इकडे तिकडे गेला असेल ऊन राहिला बघा कुठे चेक करून साहेब सगळी इकडे धुंडला आहे कुठेच नाही सापडत आहे साहेब बटी काटी घालून घेतो 20 वर्षाचा का बर हा आणि कधी हरवला किती वाजता हरवला तसं बघायला गेला तर साहेब देखो बडकी भाभी जो आहे तिने रोटी खायला दिली आहे आणि छुटकीने जो आहे वो रबडी खायला दिली आहे रोटी आणि रबडीचं नका सांगू किती वाजता हरवला ती सांगा पहिला मला आता फोन करून विचारा तरी साहेब तेच आठवत ना आठवा फोनच करून बिठा हॅलो हॅलो भाभी हा हम दुलरिया बोलते आहे ए भाभी ये जो रामलाल जो आहे किती वाजता हरवला आहे अरे हिने माझी शिट्टी खाली का काय काय झालं साहेब देखो एक जो आहे गोंधळ झालेला आहे गोंधळ जो रामलाल जो आहे हरबला नाही आहे
संपला इशे जागा हरला संपला सगळा पॅकअप गजोधर हरबला आहे कोण हरवलाय गजोधर हरबला आहे इतर रामला लिहिले सगळी इन्फॉर्मेशन लिहिली याच्यामध्ये हां लय इम्पॉर्टंट फाईल आहे याच्यात ना असं लिहिलेलं परत खोडता येत नाही हो आमचे सिनियर लय ओरडतात हो साहेब तर तेवढं फक्त रामला जो लिहिला आहे तिकडे फक्त गजोधर लिहून टाका बाकी सगळं बरोबर आहे बाकी सगळं बरोबर सगळं बरोबर आहे खाणखोड करायला लावू नका नाही 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 अक्क पान पाडायला लागेल नाही आणि जो 21 वर्षांचा आहे तिकडे फक्त 28 वर्षांचा लिहून टाका बाकी सगळं बरोबर आहे साहेब म्हणजे ही वळू 28 वर्षाचा आहे हा साहेब आणि तो गर्दीमध्ये नाही हरबला पानाच्या ठेलावरती हरबला आहे तेवढा फक्त लिहून टाका बाकी सगळं बरोबर आहे नका करू मला ना आमचं सिनियर लय डेंजर आहे साहेब प्लीज साहेब मी पाहिजे खाणाकोड गेली गेले ओरडतात होती तेवढा लिहून टाका सिनियर पण लय डेंजर आहे बाबा काय बोला त्याच्याबद्दल गोस्वामी बद्दल काय मारत नाही काय नाही काय नाही असं पोट हटवत्यात हातात माईक घेतात लई इज्जत काढत्यात एवढी इज्जत काढत्यात की संध्याकाळी घेतल्याशिवाय पर्यायच नाही तुम्ही एक काम करा तुम्ही 5 मिनिटं तिकडे जाऊन विचार करा कोण हरवलंय कोण नाही तोपर्यंत मी माझ्या कॅरेक्टरचा भाषेचा विचार करतो कुठली भाषा आहे थोडा गोंधळ झालेला आहे काय झालंय सांगा परत गजोधर पहिला हरबला आहे की दुसरा हरबला आहे काही कळत नाही असं किती गजोधर आहे काय करू साहेब एवढी माणसं राहत आहे आमच्या घरामध्ये नेमकं कळतच नाही आहे कोण मला सांगा तुमच्या घरात बरं आता काहीतरी बोला तुम्ही एकूण किती माणसं राहते ते सांगा बरं का आमच्या घरामध्ये देखो मी आहे माझा नवरा आहे बडकी भाभी आहे तिचा नवरा म्हणजे माझा मोठा देवर आहे छुटकी आहे तिचा नवरा आहे झाले एवढे सगळे जण माझे जो आहे सवा 4 मुलं आहेत सवा 4 म्हणजे 4 बाहेर आहे 1 आतमध्ये आहे पोटामध्ये तो येणार आहे बाहेर छुटकी आहे तिला तो देखो 4 मुलं आहेत आणि बडकी आहे तिला 5 मुलं आहेत बडकीच्या मुलाचे लग्न झालेलं आहे त्याला 1-2-3 मुलं आहेत त्याला एका मुलीचे लग्न झालेलं आहे तो जमाई आमच्याच घरामध्ये राहतो आहे त्याचं नाव आहे राम किसन देखो एवढी सगळी जण राहते आहे आमच्या घरामध्ये म्हणजे जवळजवळ तुमच्या घरामध्ये 20-25 लोक एका टायमाला राहते आणि सणवार बिनवार पकडून तुमच्या घरात कमीत कमी 50-100 लोक येत असतील नेहमीच येतात आहे साहेब मग त्याला घर नका म्हणून डायरेक्ट जिल्हा म्हणा एवढी लोक एका घरामध्ये काय करू साहेब अरे मग एक काम करा तुमचा जो कोण हरवलाय ना त्या घरातच हरवला असेल एक काम करा तुम्ही एक दिवस सगळ्यांनी बाहेर जा जो मोजणार आहे ना त्याला आत पाठवा एक एक करून मोजा तुमचा माणूस तुमच्याच घरात असेल बघा की नाही त्याच्या काय बोलतो जाबूते साहेब मी फोन करून विचारते आहे 1 मिनिट हॅलो भाभी गजोधर पहिला हरबला आहे की दुसरा हरबला आहे ठीक पा ठीक पा हा जय राम ची की जय राम ची की आता काय झालंय साहेब परत एक गोंधळ झालेला आहे साहेब ते दोन्ही गजोधर आहे घरीचा आहे कोण हरवला हा आहे बिरजू हरबला आहे साहेब तुम्ही ठरवा की कोण हरवलाय ते मग नंतर मला सांगा मी घेतो सगळं लिहून साहेब आता बिरजू हरबला आहे एकदम पकावाला बिरजू हरबला आहे बरं बिरजू कोण हाय तू कसा दिसतोय काय दिसतोय हाय का तुमच्याकडे काय सांगा की मला त्या की जरा फोटो आणला आहे साहेब हाय का फोटो आहे का ही देखो आमचा फोटो आहे 70-80 लोक आहे फोटो मध्ये सगळे आउट ऑफ फोकस आहे कोण आहे फोटोग्राफर कोण आहे याचा तो विकास नाम होत त्याचं काय नाव फोटोग्राफरच विकास नाम होत विकास नेहमी आउट ऑफ फोकस त्याचा फोकस कधी क्लिअर नसतोच त्याचा कळलं काय आम्हाला विचारा आम्ही तर रोज बघतोय सकाळी फोटो काढतोय संध्याकाळी कोणच कळत ना कोण आहे म्हणून साहेब आता हवालदार साहेब हवालदार साहेब हवालदार साहेब आमची दुलरिया म्हणजे माझी मधली मम्मी हरबली आहे साहेब 5 मिनिटं इकडे बसा यांचं होऊ द्या आधी मग तुमचं बघतो साहेब सांगा बच्चा मम्मी मम्मी अरे
कैसा है गौरी हम तोहर घर मा, कैसा है गौरी हम तोहर घर मा। धन्यवाद साहेब, आता मी जातो आहे साहेब। थांबा थांबा, इतका लवकर धन्यवाद नाही आहे। आज कोल्हापूरचा शोएब अख्तर बाउंसर फेकून मारणार आहे। कोल्हापूरचा शोएब अख्तर रंगाळा पवेलियन एंड वा वा, बहुतही बढिया गौऱ्या। दोन वर्षानंतर तू आज फायनली जो काय आगळा वेगळा प्रयत्न करून बघितलेला आहेस, त्यामुळे आम्हाला जाम मज्जा आलेली आहे। मस्त सई, आता कोल्हापुरी ऍक्सेंट केला म्हणजे काटाकीर परफॉर्मन्स, खूप भारी। कोल्हापूर सांगली आणि सातारा साधारण म्हणजे तू म्हणालास ते बरोबर होतं की कुठलं आहे नक्की माहीत नाही, कारण खूप सिमिलॅरिटी आहे। पण गौऱ्या तुझ्या तोंडून तो ॲक्सेंट फारच गोड वाटत होता आणि मस्त परफॉर्मन्स। वनिता, मी तुला मिस केलं आणि आज तुला इकडे बघून खूप मजा आली। तुम्हाला दोघांनाही बघून खूप मजा आली। प्रसादा, तुमच्या दोघांबद्दल मी बोलतोच, पण इतक्या वेळेला प्रत्येक जोडीबद्दल काही ना काहीतरी मी शेर ऐकवत असतो। आज खास प्राजक्तासाठी एक शेर। इरशाद, माचिस तो यू ही बदनाम है हुजूर, माचिस तो यू ही बदनाम है हुजूर, वो तो आपके तेवर है जो आग लगा देते हैं। क्या बात है, थैंक यू। एवढ्या मोठ्या फॅमिलीत दुलरियाची हालत बुरी, एवढ्या मोठ्या फॅमिलीत दुलरियाची हालत बुरी, गौऱ्या टांगा पलटी घोडे फरार अशी तुझी कोल्हापुरी। क्या बात है, लय भारी, सुपर हिट। थैंक यू गाइस, थैंक यू सो मच। तर मंडळी, आज इथेच थांबतोय, परंतु हास्याचा हा उत्सव उद्या देखील रंगणार। विनोदाचे हास्य रथी महारथी सबंध महाराष्ट्राला खळखळून हसवणार। तेव्हा भेटतच राहूया सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता, घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम।